तुळशीचं लग्न होऊन पंधरावडा उलटला, पण अजूनही कित्येकांची लग्न जमेनात. बेरोजगारीची बेडी पायात अडकल्याने अनेक तरुणांची लग्नाची जोडी काही जमेना. अनेक तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे लग्नाविना हताशपणे बसून आहेत. पाहूया. बेरोजगारीची पायात बेडी, जमेना लग्नाची जोडी. शहरासह ग्रामीण भागातही अनेक युवक लग्नाविनाच. नोकरी नसल्यानं लग्नासाठी मुलगीच मिळेना. ही अशी याचना करण्याची वेळ हल्ली अनेक तरुणांवर आली आहे. नोकऱ्या नाहीत आणि व्यवसायाला भांडवल देखील नाही. शिक्षण घेऊनही अनेकांच्या हाताला काम नाही. असे बेरोजगार युवकांचे तांडेच्या तांडे गावगन्ना फिरताना दिसत आहे. लग्नाचं वय उलटून गेलं तरी हात काही पिवळे होईना. इच्छा असे वधू वाले म्हणतात की आम्हाला वर चांगला सुशिक्षित व मोठ्या पॅकेजवाला मिळाला पाहिजे, म्हणून आता लग्न जुळवायला थोडी अडचण येते. आणि या आजच्या या जमान्यामध्ये जास्त करून गर्भपात जे केले जातात मुलींचे, त्याच्यामुळे जी टक्केवारी मुलांपेक्षा मुलींची कमी झाली आहे, म्हणून लग्न जवळ जमणं यावेळेस अवघड झालेलं आहे. खर तर दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडतात, पण हल्ली अनेक बेरोजगार युवकांचे दोनाचे चार हात होतच नाहीयेत. गेल्या काही वर्षात मुलींचा जन्मदर घटल्यानं मुलींपेक्षा मुलांची संख्या वाढली आहे. त्यातच अनेक मुली संगणक, शिलाई काम, ब्युटी पार्लर असे कोर्स करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. तर काही मुली बीएड, डीएड, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनून नोकरी करतायत. त्यामुळे त्यांनाही लग्नासाठी नोकरीवाला किंवा व्यवसाय करणारा मुलगा हवा असतो. मात्र इकडे मुलं शिकून सवरूनही बेरोजगार आहेत, त्यामुळे त्यांच्याशी लग्न करण्यासाठी कुणीही तयार होईना. मी दोन तीन ठिकाणी पोर विभागाला गेलो, तिथे शेती विचारला. हाय शेती माझ्याकडे सर्व्हिस नाही, मग पोरगी द्यायची नाही का? मी पोट नाही भरू शकत. अरे मी पोट भरू शकतो, एवढी शेती आहे माझ्याकडे. ही सगळी परिस्थिती पाहता उपवर मुलांची अख्खीच्या अख्खी पिढी लग्नासाठी मुली शोधत फिरतीये. मुलांचं लग्न होईना म्हणून त्यांचे आई बापही डोक्याला हात लावून बसले. त्यामुळे पायातील बेरोजगारीची बेडी कधी तुटणार आणि लग्नाची जोडी कधी जमणार अशा प्रश्नाच्या चक्रात तरुण अडकलेत. भूषण आहिरे, साम टीव्ही, धुळे.